पनवेल औद्योगिक सहकारी वसाहतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने पायाभूत सुविधा विकास प्रकल्प अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत अंमलबजावणी होणाऱ्या रस्ते, गटारे, ड्रेनेज सिस्टीम, पाणी पुरवठा अशा सुविधा कामाचा शुभारंभ आणि भूमिपूजन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. पनवेल सहकारी औद्योगिक वसाहतीतील तिसऱ्या पिढीतील उद्योजक आणि महिला उद्योजक यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पाबाबत पनवेल औद्योगिक वसाहत ही सर्वात जुनी वसाहत असल्यामुळे प्रथम प्राधान्याने हा प्रकल्प आम्ही मंजूर केला असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे उद्योजकांच्या अडचणी सोडविण्याविषयी त्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग विभागातर्फे कोकण महासंचालक विजू शिरसाट, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र रायगड GS हरलय्या, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता भांडेकर साहेब, कार्यकारी अभियंता राठोड साहेब, वसाहतीच्या व्हॉइस चेअरमन सुवर्णा पुराणिक यांच्यासह पनवेल सहकारी औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजक, सभासद यांच्या कुटुंबियांसह कामगार या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग परिश्रम केले. मी सगळ्यात आधी पनवेलकरांच्या वतीनं मी पुन्हा एकदा पालकमंत्री साहेब आपलं मनापासून आभार व्यक्त करतो की जसं लोखंडे साहेबांनी सांगितलं की आजवर जे घडू शकलं नव्हतं, वेगवेगळी कारणं असू शकतील, पण तुमच्या कल्पकतेमुळे आणि तुमच्या जिव्हाळ्याच्या भावनेमुळं की आपण या कोकण रायगडचे पालकमंत्री आहोत, इथे आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण या ठिकाणी या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिला, मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. मी मगाशा एका कार्यक्रमात होतो, विरूपाक्ष मंदिराच्या इथे साहेबांच्याच खात्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी केंद्रप्रमुखांनी त्या ठिकाणी काही सर्टिफिकेट्स मॅडम आपण त्या ठिकाणी दिलीत. मला वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या 17 उद्योजकांना आपण या रायगड जिल्ह्यामधल्या त्यांच्या उद्योगासाठी मदत केली आणि साधारणपणानं साहेब आपण सांगत होतात की 35% सबसिडी मिळते आहे आणि या रायगड जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या उद्योगांना त्यांच्या उद्योगासाठी आपण जी मदत करताय, साधारणपणानं महाराष्ट्रभरामध्ये 1 वर्षामध्ये 1,00,000 कोटीपेक्षा जास्त निधी या सगळ्या उद्योजकांना उभं करण्याच्यासाठी दिला जाणार आहे. इतकं व्हिजन असलेला नेता आणि इतका तरुण नेता आपल्याला उद्योगमंत्री या नात्यानं लाभलेला आहे. आणि खरं तर आपण पाहिलं की उद्योगमंत्रीजी माननीय मुख्यमंत्री यांच्यासोबत दावोसमध्ये स्वित्झर्लंडला होते. परदेशातला निधी त्यांनी जसा लिलाय आणला तशाच पद्धतीचं या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जो उद्योग उभा राहणार आहे आणि त्या माध्यमातून या उद्योगांमधून इथे रोजगार निर्माण होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये या पनवेल आणि परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या या उद्योगाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हा रायगड जिल्ह्यामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळेल. मी या सगळ्याबद्दल खरंच मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो. मगाशी बैठकीमध्ये लोखंडे साहेब आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांनी आपल्या ज्या अडचणी सांगितलेल्या आहेत, मला खात्री आहे की पालकमंत्री महोदय या संदर्भामध्ये बैठक घेऊन आपले हे विषय आहेत हे नगरविकास खातं असेल किंवा महापालिका असेल यांच्या समन्वयानं ते मार्गी लावण्यासाठी निश्चितपणानं पाठपुरावा करतील. या जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं ज्या प्रभावीपणानं या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी उदय सामंत साहेब हे कार्यरत आहेत, येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या मार्गी लागण्यासाठी मदत होईल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. लोखंडे साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की हे पैसे आणण्यासाठी 1 रुपयाचा खर्च आला नाही. मला याचा अर्थ कळला नाही, म्हणजे तुम्हाला काही द्यावं लागलं नाही. मी मुद्दाम रिपीट एवढ्यासाठीच केलं की 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं सरकार हे स्वतः काही न घेता दुसऱ्यांना देतं त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. मी ज्यावेळी विभाग सुरुवातीला अनुभवला की या विभागामध्ये काय काय स्कीम आहेत, त्या योजनेमध्ये मला असं जाणवलं की क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर नावाची एक जी स्कीम आहे ज्याच्यातनं आज 15-16 कोटी रुपये आज माझ्या विभागाकडनं तुम्हाला मिळालेत,
आणि सगळ्यात जुन्या औद्योगिक वसाहती कुठच्या आहेत याचं ज्यावेळी आम्ही प्रशांतजी सर्वेक्षण केलं त्या पहिल्या 5 मध्ये आपली ही वसाहत आली आणि म्हणूनच कुठचे आडेवेढे न घेता कोणालाही एन टी चेंबरमध्ये न बोलवता कोणालाही माझ्या बंगल्यावर न बोलवता हे 15 कोटी रुपये मी सहज मंजूर केले. याचं कारण असं आहे की जे प्रशांतजींनी सांगितलं की या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे. माझ्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी औद्योगिक वसाहत गेली 50-60 वर्ष जी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना रोजगार निर्माण करून देते तिथे जर ड्रेनेज नसेल तिथे जर रस्ते नसतील तर मी त्या जिल्ह्याचा उद्योगमंत्री म्हणून पालकमंत्री राहून उपयोग काय या भावनेतनं लोखंडेसाहेब आम्ही हे काम केलेलं आहे. आज इथे आल्यानंतर कोण कुठच्या जातीपातीचं आहे कोण कुठच्या पक्षाचं आहे कोणालाच लोखंडेसाहेब काय माहीत नाही. आमचं काम करणं आमची जात विकास काम करणं ही आहे आमचा धर्म विकास काम करणं ही आहे याच भावनेत सरकार म्हणून आम्ही सगळे काम करतो आहे. त्याच्यामध्ये प्रशांतजी असतील आप्पा असतील आमचे सर्व सहकारी असतील हे अतिशय मोठ्या योगदानानं या ठिकाणी काम करत आहेत. इथं आल्यानंतर आप्पा मला आपण एक माहिती दिलीत आपण एक गोष्ट माझ्या कानावर घातलीत या जिल्ह्यामध्ये रासायनिक औद्योगिक क्षेत्रामध्ये काहीतरी एक कारखाना येतो आहे त्याला MIDC ने काहीतरी जागा दिलेली आहे आणि त्या संदर्भात शेतकरी तुम्हाला आज भेटले आणि त्यांनी तो प्रकल्प त्या ठिकाणी होऊ नये कारण प्रदूषण त्याच्यामधनं पसरू शकतं अशा पद्धतीची मागणी आपण तुमच्याकडे केलेली आहे. मी आज या व्यासपीठावरनं तुम्हाला शब्द देतो की लोकांना त्रास देणारा आणि शेतकऱ्यांना त्रास देणारा कुठचाही प्रकल्प हा रायगड जिल्ह्यामध्ये येणार नाही याची हमी आणि ग्वाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मी तुम्हाला देतो. परंतु त्याच्या मागं जाऊन आपण मी थोडं तुम्हाला सांगतो की राजकारण किती करावं. परवाचा मोर्चा मी स्वतः बघितला तो लाईव्ह बघितला. त्या शेतकऱ्यांना सहानुभूती देण्यापेक्षा कोण किती वाईट आहेत केंद्रात काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय रत्नागिरीत काय चाललंय रायगडमध्ये काय चाललंय नागपूरमध्ये काय चाललंय काय संबंध आहे. जर शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण मोर्चा काढलेला आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी जर आपण मोर्चा काढलेला आहे तर बाकीचं उलटं सुलटं बोलण्यापेक्षा आणि बाकी इकडचे तिकडच्या काही गप्पा मारण्यापेक्षा लोकांना नक्की काय पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे आणि ते आपण तुमच्या माध्यमातून आणि प्रशांतजींच्या माध्यमातून आज शासनासमोर आलं आहे. 13 तारखेला तुमच्या दोघांच्याच उपस्थितीमध्ये एक बैठकीचं आयोजन करू आचारसंहितेच्या अगोदर आणि जे लोकांना पाहिजे ते करून देण्याची भूमिका नक्की महाराष्ट्र शासनाच्या मार्फत घेतली जाईल हा देखील शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो.